सध्याचं सरकार हे फसवं सरकार असून यांची जाहिरात आता मी लाभार्थी नाही अशी करण्याची वेळ जनतेवर आलेली आहे अशी टीका कुरुंदवाडमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती केलेली आहे. सध्याचे सरकार हे फसवे सरकार असून यांची जाहिरात मी लाभार्थी नाही अशी करण्याची वेळ जनतेवर आली आहे असे प्रतिपादन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कुरुंदवाड येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं. गुजरातप्रमाणे सरकार विरोधात शेतकऱ्यांनी, व्यापाऱ्यांनी रस्त्यावर आल्यास मी नेतृत्व करेन असे ठाकरे यांनी सांगितले. मी नाही लाभार्थी, वेगळी जाहिरात, मी नाही लाभार्थी. तुमच्याकडे अमुक अमुक एवढ्यांचं कर्ज माफ झालं असेल, मी नाही लाभार्थी. इतक्या लाख लोकांना वीज कनेक्शन मिळालं असेल, पण मी नाही लाभार्थी. रेशन वरती सुद्धा साखर रूप आता कितीला मिळते? मधल्या काळात मी ऐकलं होतं ते पिवळं बीपीएल काय कार्ड असतं त्यांना 45 रुपये आता मोजायला लागतात, 15 रुपयांनी साखर मिळायची, बरोबर ना? आता तिप्पट झाली, आता मिळाले पण मिळते मिळत पण नाही मिळत. अरे सरकार किती चांगलं आहे, सरकारची कामं किती मोठी आहेत, सरकारने कसं सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आभारी आबाद केलेला आहे. मी आता चांगलं बोलतोय ना तर लोक टीका करतात माझ्यावर, कारण शरद पवार काल बोललेत कुठेतरी की जर का पटत नसेल तर एकत्र नांदता येत नसेल तर वेगळं व्हा, हे पवार साहेबांकडनं शिकायचं. 15 वर्ष पटत नसताना काँग्रेसची मांडी घासणारे तुम्ही आणि आम्हाला शिकवत आहे. म्हणजे सोनियाबाईनी यांना हाकलून दिलं तरी 15 वर्ष तिकडे जाऊन सत्ता भोगलीत आणि आम्हाला शिकवत आहे. म्हणजे आम्ही बाहेर पडलं का हे आतमध्ये घुसणार. आणि मी नाही बोलत आहे, भाजपचे खासदार जे आहेत ना नाना पाटोळे, ते बोलले की आजचं सरकार हे शिवसेनेच्या पाठिंब्यात नाही राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने चाललेलं आहे. कारण यांची हात अदृश्य हात आहे, अदृश्य हातांचा सपोर्ट आहे या सरकारला. हे अशी थेर अशी चाळे मला जमत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. जामदे येथे शेतकरी संवाद झाल्यानंतर नरसिंहवाडी येथे दत्तदर्शन घेऊन दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे यांचे कुरुंदवाड येथील शेतकरी मेळाव्याचे ठिकाणी आगमन झाले. बाळासाहेब ठाकरे आणि माँसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस सुरुवात झाली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्याचे सरकार हे फसवे सरकार असून कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नसल्याने यांची जाहिरात मी लाभार्थी नाही अशी करण्याची वेळ जनतेवर आली आहे असा टोला ठाकरे यांनी आपल्या शैलीत लगावलेला आहे. कणत बसू नका, कुडत बसू नका. तुमच्यावरती जर का अन्याय होत असेल तर जसा गुजरातचा व्यापारी रस्त्यावरती उतरला तसा महाराष्ट्रातला व्यापारी रस्त्यावरती उतरण्याची तयारी असेल तर मी त्याच्यासोबत रस्त्यावरती उतरायला तयार आहे. कर्जमुक्तीच्या फसवणुकीमध्ये एक तर मी नेहमी सांगतो की शेतकरी कर्जमुक्त झाला तर सगळ्यात मोठा आनंद मला होणार आहे, कारण माझी ती मागणी होती पहिल्यापासून, शिवसेनेची मागणी होती. आणि मला खरंच आनंद झाला की ज्या वेळेला या सरकारने कर्जमुक्तीची घोषणा केली मला खरंच आनंद झाला. छत्रपती शिवरायांचं नाव दिलं आणखीन आनंद झाला. पण आता मला भीती अशी वाटते की शेतकऱ्याची फसवणूक होताना छत्रपतीच्या नावाने फसवणूक होते हे मात्र महाराष्ट्र सहन करू शकणार नाही, अजिबात सहन करणार नाही, करता येणार नाही तुम्हाला आम्हाला.